तुम्हा सर्वांचे या व्हिडिओत स्वागत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्ग समीकरण आणि वर्ग समीकरणाच्या मानक रूपाचा अभ्यास केला. चला आजच्या व्हिडिओत ह्यावर आधारित काही उदाहरणे पाहूया. रीताजवळ लाकडाची एक फळी आहे जिचे क्षेत्रफळ आहे 48 वर्ग फूट आणि तिची लांबी ही रुंदीपेक्षा 2 फूट जास्त आहे. रीताला त्या फळीपासून लाकडाची फ्रेम बनवायची आहे. त्यासाठी तिला फ्रेमच्या लांबी आणि रुंदीच्या समीकरणाची आवश्यकता आहे. फ्रेमची लांबी आणि रुंदी काढताना जे समीकरण तयार होईल ते जाणून घ्यायला तुम्ही माझी मदत कराल का? चला उपलब्ध माहितीवरून उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम समजा फ्रेमची रुंदी आहे एक्स फूट. तर फ्रेमची लांबी शोधून काढण्यासाठी रुंदी एक्स मध्ये अधिक 2 फूट जोडूया, ज्यावरून फ्रेमची लांबी एक्स अधिक 2 हे प्राप्त होईल. आपल्याला माहिती आहे की ही लाकडी फळी आयताकार आहे. आता आयताच्या सूत्राचा वापर करूया. दिलेल्या माहितीनुसार लाकडी फळीचे क्षेत्रफळ 48 वर्ग फूट आहे. आता ही वरची किंमत क्षेत्रफळाच्या सूत्रात वापरूया. सोडवल्यानंतर एक्स चा वर्ग अधिक 2x वजा 48 बरोबर 0 इतके उत्तर येते. ह्या समीकरणामुळे रीताजवळच्या फळीची लांबी आणि रुंदी किती हे कळू शकते. चला आणखी एक उदाहरण बघूया. एक बस 160 किलोमीटर लांबी इतके अंतर समान वेगात कापते. जर बसच्या वेगाला 4 किलोमीटर प्रति तास इतके वाढवले तर तिला तेवढेच अंतर कापताना 1 तास कमी लागेल. तर बसच्या वेगाचे समीकरण शोधा. तुम्ही बसच्या वेगाचे समीकरण शोधू शकता का? समजा बसचा वेग एक्स किलोमीटर प्रति तास आहे. बसने कापलेले एकूण अंतर बरोबर 160 किलोमीटर. समजा बसला अंतर कापायला टी इतका वेळ लागला. जसे की आपल्याला बसच्या वेगाचे समीकरण शोधायचे आहे त्यासाठी खालील प्रकारे मांडणी करूया. वेग बरोबर 160° छेदात टी येईल. त्याला आपण टी बरोबर 160° छेदात एक्स च्या रूपात लिहू शकतो. बसचा वेग 4 किलोमीटर प्रति तास वाढवल्यास एक्स अधिक 4 असे उत्तर येते. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे बसचा वेग वाढवल्यास बस तेच अंतर नेहमीपेक्षा 1 तास कमी वेळेत पूर्ण करते, म्हणजे वेळ बरोबर टी वजा 1 येईल. हे सोडवल्यावर समीकरण क्रमांक 2 प्राप्त होते. समीकरण 1 च्या टी ची किंमत समीकरण 2 मध्ये ठेवल्यास एक्स चा वर्ग अधिक 4 वजा 640 बरोबर 0 असे उत्तर येते, ज्यामुळे बसच्या वेगाच्या समीकरणाचे समाधान होते. आज आपण या व्हिडिओत वर्ग समीकरण आणि वर्ग समीकरणांच्या मानक रूपाची काही उदाहरणे पाहिलीत. पुढच्या व्हिडिओत आपण पाहूयात की अशा प्रकारच्या प्रश्नांमुळे साधारणपणे काय चुका होऊ शकतात.